अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। रामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि संजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। येत्या विधानसभेमध्ये संजय गरुड हे मंत्री गिरीश महाजन यांची ताकद वाढवताना दिसत आहे, त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे येत्या विधानसभा निवडणुकीत देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे म्हणणे आता वावगे ठरणार नाहीये। तसेच उमाठा गटाचे भैया गोरसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संदीप पवार यांच्यासह एकूण 64 कार्यकर्त्यांचा आज माननीय आमदार आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी भाऊंना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या हाताने शुभ हस्ते या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश द्यावा असे मी भाऊंना विनंती करतो। मी नावाचं वाचन करतो। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा विजय असो। गिरीश भाऊ तू मागे पडो, हमारे साथ है। माननीय अशोक शामराव बोरसे, इकडे समोर गाऊ काय खोटा आहे समजून दिली जातं तुम्हाला इथे।
बोला ना काय नेहरूशी आता तुम्ही आज सकाळी मी मुंबईहून दिल्लीहून हजारोच्या संख्येमध्ये विशेष करून सगळे तरुण कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज तालुक्यातले हजारो तरुण, म्हणजे वेळ सुद्धा नाही आमच्याकडे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण सकाळपासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांना आता मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी यायचं आहे. त्यांनाही माहिती आहे देशाला सुपर पॉवर करायचं असेल, महासत्ता करायचं असेल, तर मोदीजींशिवाय पर्यायाने भाजपशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून गेल्या 30 वर्षापासून मी या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आहे. पुन्हा आता सातव्यांदा या ठिकाणी जर पक्षाने तिकीट दिलं तर मी उभा राहणार आहे. गिरीश भाऊ तू मागे वळो, हम तुम्हारे साथ है. गिरीश भाऊ तू मागे वळो, हम तुम्हारे साथ है. विशेष करून नेरी बुद्रुक तेथील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे अगदी रेकॉर्ड तोड मताधिक्य नेरीवाल्यांनी या ठिकाणी दोन्ही नेरीचे द्यायचं ठरवलं आहे. त्याचबरोबर नेरी गटाने द्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे आपले तरुण कार्यकर्ते, सगळे मित्र हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत. आता यावेळेला चढावड आहे की कुठल्या गटामध्ये जास्त मताधिक्य. गट म्हणतो आम्ही, लोहारा गट म्हणतो आम्ही, लोहारा कुराड गट म्हणतो आम्ही, गोरगाव गट म्हणतो आम्ही, बेटर गट म्हणतो आम्ही, जांभरमध्ये आम्ही म्हणतो आम्ही देणार, पौर गट म्हणतो आम्ही देणार. म्हणजे मला असं वाटतं या ठिकाणी तर सध्या सुरू आहे. आणि आपण बघायला येणारा जो विधानसभेचा निकाल असेल हा सगळ्यांना आश्चर्य वाटणारा आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड करणारा हा निकाल असेल. आणि एवढं मताधिक्य यावेळेला असेल. सुभाष फक्त हात मध्ये नका घेऊ, हात टाका हात मध्ये नको. चला आपले तरुण पोरं घ्या सगळे. चल एक साईडला थांब, लगेच एक साईडला जाय. जनता पक्षाचा मागे सर, तसंच मागे जा. शुभम आडी भाऊच्या बाजूने उभा राह, इकडे तू एक साईडला जा. जेने एक एकाने चला, त्यांचे झाले ते बाजूने वा. शुभम भाऊच्या बाजूने उभा राह. सुभाष असा होईल इकडे थोड़ा सा मागे.
का हा एक कुटुंब सांगतो की तो मरतय आणि त्या दिवशी Jadi, siwa di. Wah. Bodoh dah, 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 dah